या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाई चौक सोलापूर। गेल्या 2 दिवसांपासून राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या 2 लोकसभेच्या उमेदवारांमध्ये ट्विटरद्वारे पत्रांचा वार होत असतानाच पुन्हा एकदा सोलापुरातून आणखी एका पत्राची चर्चा रंगली आहे। दोघांनीही 5 वर्ष नेतृत्व केलं, तरुणांना मात्र रोजगारासाठी झुलवत ठेवलं। बेरोजगार तरुणांचं प्रणिती शिंदे राम सातपुतेंना उद्देशून पत्र व्हायरल झालं आहे। यात म्हटलं आहे की पत्रास कारण की कुमारी प्रणिती ताईश यांचे पत्र पाहिलं, अत्यंत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करवून दिलात। त्याला प्रतिउत्तर देत रामभाऊनेही अत्यंत गंभीर आणि खोचक व शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसतं। दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करीत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे। तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला, परंतु माझ्यासारख्या युवकास आजही या प्रश्नांची उकल नाही झाली की मला सोलापूर सोडून का जावं लागतं, मला शिक्षण तर भेटते पण नोकरी का नाही, मला टॅक्स नोटीस तर वेळेवर भेटते पण पाणी का नाही। तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात, उच्च शिक्षित आहात, तरी माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावाने लढावे लागते तर कधी एकत्र यावं लागते, परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय। दोघांनीही 5 वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं, पण आमच्यासारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं। तरी तुम्ही दोघांचेही स्वागत आणि अभिनंदन, कारण तुम्हा दोघांतील तर एक जण राजकीय वरद असताना या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहात, परंतु कोणीही जनसामान्यातून नाही। तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात, परंतु लोकांचे नाही। कुणी उसतोड कामगाराचा दलिताचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता मी एक नारी म्हणून मुंबईतील घरांमध्ये पारंपरिक मतदारांची थट्टा नाही करणार, एवढंच आश्वासन गरजेचं आहे। कळावे, एक तरुण बेरोजगार अशा आशयाचं पत्र आता सर्वत्र सोशल मीडियाद्वारे व्हायरल होताना सोलापुरात पाहावयास मिळत आहे आणि याच पत्राची चर्चा रंगली आहे आणि वस्तुस्थितीसुद्धा यात दाखविण्यात आली आहे। कारण सोलापुरात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक तरुण पिढी ही पुण्या मुंबईसारख्या गावात जात आहे, तर सोलापूर एकमेव असं शहर बनलं आहे ज्याची लोकसंख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहे। मग तरुणांमध्ये रोष तर निर्माण होणारच। आता या पत्राच्या आधारावर लोकसभा निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघेही काय प्रतिक्रिया देतात किंवा काय भविष्यात करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ता शेख 99 75 46 67 20 आणि 79 72 05 50 22।